मधली राज्यात दुष्काळामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागते. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. औरंगाबादमध्ये तर रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकर मागे धावून महिला हंडावर पाणी मिळवत आहेत. राज्यातल्या भीषण पाणी टंचाईची ही दृश्य. दुष्काळामुळे थेंबथेंब पाणी मिळवण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालून टँकर मागे असं धावावं लागतंय. ही दृश्य पाहून तुमच्या जीवाची घालमेल होईल, पण हे इथलं नेहमीचं दृश्य आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीमधून हा टँकर जात होता. त्या टँकरमधून काही प्रमाणात पाणी गळत होतं. हे पाणी नव्हे तर दुष्काळग्रस्तांसाठी संजीवनी आहे, त्यामुळे हे पाणी हंडे आणि बकेटमधून भरण्यासाठी तिथे धावाधाव सुरू झाली. ही धावाधाव जीवघेणी ठरू शकत होती, अर्थात याची या माऊलींना जाण होती. पण औरंगाबाद सारख्या दुष्काळग्रस्त भागात पाण्याशिवाय मोठं आणि महत्वाचं काहीच नाही. साहेब आम्हाला पाणी नाही, काय नाही, लई परेशानी आम्हाला. इरले गेले तर पळ पाणी नाही भेटत, तिकडे इकडे अकलून देते आम्हाला, आणि पाणी काही नाही. इथं पाणी शिंपडत जाणारा हा टँकर थोडं का होईना, पण पाणी देत तरी होता. या माऊलींना फक्त पाणी हवं होतं. त्यासाठी जीवाचं काय होणार हा विचार त्यांनी केला नाही. पण घोटभर पाण्यासाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालावा लागतोय हे सरकारचं अपयश आहे. यापुढे तरी हे दृश्य दिसणार नाही, यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.